नमस्कार, मी इम्रान पटेल. आपण बघत आहात न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभार्थींना आता मिळणार 3 महिन्यांचे कालावधीतील मोफत तांदूळ वाटप केले जाणार आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य. आता बघूया सविस्तर वृत्त. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल, मे, जून या महिन्यांचे धान्य देण्याचे निर्णय 19 मार्चला अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला. दरम्यान केंद्र शासनाकडून दिनांक 30 मार्च 2020 रोजी एप्रिल ते जून 2020 या दरम्यान नियमित धान्य सेवेबाबत प्रति महिना प्रति व्यक्ती 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली होती. 3 महिन्याच्या अन्नधान्य साठा आणि 3 महिन्याचा मोफत तांदूळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानदारांमध्ये साठवणूक करणे जिकिरीचे होईल. ही बाब शिधा वाटप दुकानदार संघटनांकडून राज्य शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली. तसेच केंद्र सरकारने 30 मार्च रोजी मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे 2 दिवसात धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या त्या महिन्यांमध्ये धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री श्री छगन भुजबळ यांनी दिली. मागच्या 19 मार्चला आपण एक सूचना काढली होती, परिपत्र काढलं होतं आणि त्यानुसार एप्रिल महिन्यामध्ये मे जूनचं सुद्धा अन्नधान्य देण्याच्या संदर्भात आपण म्हटलं होतं आणि तशी आपण तयारी सुद्धा आपण केली होती. परंतु दरम्यान 30 मार्चला भारत सरकारकडून अधिकृतरित्या कळवण्यात आलं की प्रत्येक कार्डधारकामधील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो प्रत्येक महिन्याला फुकट तांदूळ देण्यात यावा. आता ही सूचना आल्यानंतर 3 महिन्याचा अन्नधान्याचा साठा अधिक 3 महिन्याचा तांदळाचा साठा, हा एवढा साठा एकत्रित दुकानांमध्ये राहणं ठेवणं हे शक्य आहे असं वाटत नाही. त्याचबरोबर तांदळाची जी केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे त्याची वाहतूक 1 दिवसामध्ये सर्व दूर होणंही शक्य दिसत नाही. शिधा वाटप दुकानदारांनी सुद्धा ही तक्रार केली की एवढं धान्य आम्हाला एकत्रित साठवून ठेवण्या इतपत आमची क्षमता नाही आणि त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला की प्रत्येक महिन्याला त्या महिन्याचं धान्य कार्डधारकाला नियमितपणे जे देतो आहे ते अधिक त्या कार्डावर असलेल्या जितक्या व्यक्ती असतील त्यांना प्रत्येकी 5 किलो तांदूळ मोफत असं एकत्रित अन्नधान्य देण्यात यावं. मला असं वाटतं त्याच्यामध्ये गोंधळाचं काही कारण नाही. केंद्र शासनानं अशी सुद्धा सूचना केलेली आहे की नियमित अन्नधान्य घेतल्यानंतर मोफतचा तांदूळ जे आहे 5 किलो प्रत्येकी हा देण्यात यावा. त्यामुळं आपल्याला हा नवीन निर्णय घेणं भाग पडत आहे. काल रात्री खरं म्हणजे या दुकानदाराचे 400 ग्रुप आहेत महाराष्ट्रामध्ये आणि काल रात्री या सर्व दुकानदारांना ग्रुपवरून ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेही गोंधळाचं कारण नाही. आणि एवढंच नाही तर आज 1 दिवसात हा गोंधळ आणि संभ्रम नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2 लाख कार्ड धारकांनी आपलं अन्नधान्य आतापर्यंत दुकानातून उचललेलं आहे. म्हणजे दुकानदारांमध्ये संभ्रम नाही आणि जे कार्डधारक आहे त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम नाही.
तसं आताच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळा बाजार आणि अतिरिक्त भाववाढीच्या अनेक तक्रारी अनेक ठिकाणाहून येत आहेत आणि त्या बाबतीमध्ये जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास 7 वर्षाची सजा होऊ शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापनशास्त्र विभाग आणि पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश अगोदरच देण्यात आलेले आहेत. मला असं वाटतं की दर महिन्याला त्या महिन्याचं अन्नधान्य आणि मोफतचा तांदूळ प्रत्येक व्यक्तीला 5 किलो याप्रमाणे दिल्यास सुटसुटीत होईल. प्राप्त परिस्थितीमध्ये या धान्याची आवक जावक करणं तसं नाही म्हटलं तरी कठीणच होत आहे, परंतु ते आपण योग्य रीतीनं सांभाळू शकू. दर महिन्याला प्रत्येकाला आपल्या कार्डावरचं धान्य आणि 5 किलो प्रति व्यक्ती फुकट तांदूळ हे निश्चितपणे पुरवण्यात येईल. धन्यवाद.